राज्यात महिलांवरील अत्याचार रागरोषपणे चालू आहे, तसेच दलित समाजावर गावागावात अत्याचार होत आहे. राज्यात कायद्याचा धाक अजिबात राहिलेला नाही. अल्पसंख्याक समाज देखील एकटा पडलाय. या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा मातंग एकता संघटनेकडून काढण्यात आलाय. वर्षा काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. या ठिकाणी सर्व आमचा मागासवर्गीय बहुजन समाज अल्पसंख्याक सर्व या ठिकाणी आलेला आहे. कारण की विषय फार गंभीर आहे. या ठिकाणी आताच आवीनाशी सांगितल्याप्रमाणे बाबदेवची घटना असेल, या ठिकाणी वाड्या कॉलेजची असेल, वानवडीची असेल, सहकारनगरची असेल, बिबेडी असेल, पुण्याच्या शहरी भागामध्ये आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीये. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बलात्कार होतात, त्यांचा खून होतो, तरी हे सरकार गांभीर्याने घेत नाही. आपल्या राज्याचा गृहमंत्री मुख्यमंत्री दुर्लक्ष करतो. त्यांना फक्त पक्ष फोडायचा आहे, त्यांना करप्शन करायचंय, आणि इलेक्शनवर त्यांना कसं निवडायचंय हेच त्यांचा अजेंडा आहे. हिंदू मुस्लिम दलित सोनामध्ये भांडण लावायचंय, ह्यांच्याकडे त्यांचं लक्ष आहे. पण या ठिकाणची आमची आई बहीण आज अत्यंत संकटामध्ये सापडलेली आहे. तिची आज या ठिकाणी जीव धोक्यात आहे, पण तिकडे लक्ष देत नाही. म्हणून जनतेचा आक्रोश मोर्चा आम्ही काढलेला आहे. सरकारचं लक्ष गेलं पाहिजे, सरकारने कठोर उपाय केला पाहिजे. ज्या पीडित आमच्या आया बहिणी त्यांचं पुनर्वसन, त्यांना भरघोस मदत मिळाली पाहिजे, त्या पाठीमागची आमची भूमिका आहे. आणि म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून या सरकारचा निषेध करण्यासाठी आलो आहे. नारी के सम्मान में, नारी के सम्मान में.